पाऊस पाऊस म्हटलं की आठवतं ते म्हणजे प्रेम, प्रेमाची अडीच अक्षरं आणि अडीच अक्षरात सारा आसमंत दडलं आहे असं म्हटलं जातं. परंतु प्रेमाची परिभाषा ही प्रत्येक व्यक्तिगणित बदलत जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर बाबांचं मुलांवरचं प्रेम, मुलांचं बाबांवरचं प्रेम, आईचं मुलांवरचं प्रेम, मुलांचं आईवरचं प्रेम, भावाचं बहिणीवरचं प्रेम आणि बहिणीचं भावावरचं प्रेम, प्रियकराचं प्रियसीवरचं प्रेम आणि प्रियसीचं प्रियकरावरचं प्रेम, म्हणजे प्रत्येक व्यक्तिगणित ही प्रेमाची परिभाषा ही बदलत जाते. खरं सांगायचं तर माझा आणि प्रेमाचा 36 आकडा आहे, परंतु प्रेम म्हटलं की आठवते ते म्हणजे राधा कृष्णाची जोडी. कृष्ण आणि राधा एका बागेमध्ये बसलेले होते. कृष्णाच्या मनात काय आलं मला ठाऊक नाही, परंतु कृष्णानं राधेला प्रश्न विचारायचं ठरवलं. लोक असं म्हणतात की मी चराचरात बसलेलो आहे, या झाडा झुडपा डोंगर दऱ्यात, या ऐकणाऱ्यांच्या कानात मी आहे, हा व्हिडिओ बघणाऱ्यांच्या डोळ्यात मी आहे, मग राधे तू मला सांग मी कशात नाही. कृष्णानं राधेला प्रश्न विचारलाय. राधेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि भरल्या डोळ्यांनी राधा म्हणाली, कृष्णा तू माझ्या नशिबात नाहीस, कृष्णा तू माझ्या नशिबात नाहीस. थोडा क्षण जाऊ दिला. आता राधेने कृष्णाला प्रश्न विचारायचं ठरवलं. लोक असं म्हणतात की माझं तुझ्यावर अगाध असं प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर अगाध असं प्रेम आहे. कृष्णा लोक असं म्हणतात की माझं तुझ्यावर अगाध असं प्रेम आहे, तुझंही माझ्यावर अगाध असं प्रेम आहे, आपलं लग्न का नाही झालं बरं. कृष्ण तो निरुत्तर नव्हताच. कृष्णानं उत्तर दिलं, अगर राधे लग्न करण्यासाठी दोन जीव लागतात, आपण तर एक जीव आहोत, आपल्याला लग्नाची काय गरज. म्हणूनच असं म्हणतात की कृष्णानं 16,000 बायकांशी लग्न केली आहेत, पण आजही तुम्ही कृष्णाच्या मंदिरात गेलात तर जोडी दिसते ती राधा आणि कृष्णाची. म्हणूनच खालून वर येते तिला धारा म्हणतात, खालून वर येते तिला धारा म्हणतात, आणि प्रेमात खालून वर जाते तिला राधा म्हणतात. प्रेम करा, स्वच्छ करा, निखळ करा, राधा कृष्णासारखं करा. धन्यवाद.